धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल पुण्यात मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलंय. कैलासवासी दशरथ बळीराम भानगिरे हॉस्पिटलमध्ये शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी ही सुविधा सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते काल या डायलिसिस सेंटरचा लोकार्पण सोहळा पार पडला. पुण्यातील उपनगरांमधील रुग्णांची वाढती लोकसंख्या पाहता महम्मदवाडी परिसरात हे मोफत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलंय. धर्मवीर गुरुवर्य आनंदिगे साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त कैलासवासी दशरथ बळी भानगिरे व पॅन्टुल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महम्मदवाडी येथील धर्मवीर आनंदिगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त डायलिसिस हे मोफत चालू केलेलं त्याचा उद्घाटन झालेलं आहे. याच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे हडपसरमधले नागरिकांना पुणे शहरामध्ये जाऊन डायलिसिस करावं लागत होतं, त्याला अनेक पैसे त्या ठिकाणी मोजावे लागत होते. परंतु त्या धर्तीवर आज आम्ही ह्या ठिकाणी मोफत डायलिसिस सेवा त्या प्रत्येक रुग्णाला नागरिकाला मिळेल असं या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी आपण गरीब शौर्य योजना चालू केलेली आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर मोफत या ठिकाणी आपण महात्मा फुले योजना हे बी या ठिकाणी चालू करतोय. त्याचबरोबर भविष्य काळामध्ये 1-6 महिन्यामध्ये धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नावाने या ठिकाणी हृदय शस्त्रक्रिया फ्री हे बी आपण लवकर लवकर या ठिकाणी चालू करतोय. त्याच्यासाठी बी आर्थिक निधी या ठिकाणी उपलब्ध झालाय, ते बी आपण भविष्यामध्ये चालू करतोय.